आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चला संजन, संजीवनी, ओ संजीवनी, अहो कसला विचार करताय? काही नाही, काल जेव्हा पूजेच्या वेळी मामांच्या अंगात आलं तेव्हा तुम्ही तिथे होतात ना? हा मग ते काय म्हणाले तुम्ही ऐकलं? ते म्हणाले की आपल्या घरावर कोणतं तरी मोठं संकट येणार आहे. खरंच तसं होईल का? आणि अहो जर तसं असेल तर ते संकट सावरण्यासाठी आपल्याला तिथे असायला हवं. हसायला काय झालं, मी खरं तेच सांगतेय. कशी गंमत आहे नाही? अहो म्हणजे जेव्हा आपण आपल्या घरी होतो तेव्हा तुम्हाला इकडची म्हणजे तुमच्या माहेरची काळजी वाटत होती की मामीला काय झालं असेल, ती कशी असेल. आणि आता जेव्हा आपण इथं आलोय तेव्हा तुम्हाला तुमच्या सासरची काळजी वाटते. याचाच अर्थ तुमच्या विचारांचा फुफू सुरू आहे, येत आहे का तुमच्या लक्षात? खरं कालपासून ना डोक्यात तेच सगळं सुरू आहे. आणि हे बघा संजीवनी, आपल्या घरावर असं कोणतं पण संकट येणार नाही. आणि हे असं अंगात वगैरे येणं यावर आप्पांचा अजिबात विश्वास नाही. तेव्हा जगाच्या कोणत्या पण कोपऱ्यात किती पण मोठं संकट आलं ना आपल्या घरावर तर ते झेलण्यासाठी आप्पा आपले खंबीर पहाडासारखे उभे आहेत. तेव्हा काळजी करू नका आणि चला आतमध्ये. घ्या आता, जे व्हायला नको होतं तेच झालं. आता तरी तुमचे डोळे उघडलेत का? ये बाई गप्प बस, माझ्या डोक्यात लय टेन्शन आलंय, शांत बस तू. मी का गप्प राहू? काल रात्री मी सांगत होते ते ऐकलं असतं ना, हे सगळं झालंच नसतं. ये तुझं तोंड आहे ना लयच वाजते. गप्प रा, तुम्ही मलाच गप्प करा. पण निदान काल मला गप्प केलं नसतं ना आज आपल्या घरावर एवढं संकट आलंच नसतं. आणि एवढं बोलताय ना, मग दारू पिऊन कशाला गेला होता? तोंडानं सांगून कळत एका झापडीत तोंड फोडेल तुझ. नाहीतरी त्या मुलाला उडवून तुम्ही एक गुन्हा केलाच आहे. एक गुन्हा केला काय ना अजून एक गुन्हा केला काय, शिक्षा तेवढीच भोगावी लागणार ना तुम्हाला. अग मगा धरणं तोंड वाचवते, तू तरी सांग मी काय करू. सांग एकदा ती, म्हणजे तुझं समाधान होईल. सांग मला काय हवं ते करा, पण एकदा मी सांगते त्याचा विचार करा की आपणच्या प्रत्येक गोष्टीला होला हो केलं पाहिजे असं काही नाही. आपल्याला जे पटणार नाही त्याला नाही म्हटलं तर काही आभाळ कोसळणार नाहीये. ते निशांत भाऊजी बघा, त्या संजीवनीच्या मागे खंबीरपणे उभे राहतात. ती सुद्धा त्यामुळे त्यांना ठामपणे साथ देते. त्यांचे दोघांचे निर्णय एकमेकांना विचारून होतात आणि ते मोकळेपणाने आप्पा साहेबांसमोर मांडतात. पण तुम्ही इथे मला बोलायचं स्वातंत्र्य दिलं नाही हो. मी तुम्हाला असं म्हणत नाहीये की आप्पा साहेबांना प्रत्येक वेळी विरोध करा, पण जोपर्यंत तुम्ही खाली मान न घालता त्यांच्या डोळ्यात डोळे घालून तुमचं मत ठामपणे मांडत नाही तोपर्यंत आपल्या घरात आज जे झालं ना तेच परत होत राहणार. त्यामुळे एकदा विचार करा आणि ठरवा काय करायचं ते. बरं वाटतंय का? हो, अशक्तपणा जाणवतोय पण कालपेक्षा थोडं बरं आहे. डॉक्टर म्हणाले पित्ताशयात खडे झालेत,
गोळ्यांचा एक कोर्स पूर्ण करायला सांगितलंय, नाही थांबलं तर मग ऑपरेशन. अगं मग ऑपरेशन करायचं ना? नाही बाई, ऑपरेशन वगैरे काही नको. तू आलीस ना, आता मला बरं झाल्यासारखं वाटतंय बघ. पण निशांतराव, मला एक कळत नाही, काल पूजा झाली आणि आज अचानक तुम्ही इकडे कसे काय आलात? भाऊ अहो, आप्पाच म्हणाले की जाऊन मामींना भेटून या म्हणून. हा मग आप्पांना पण काळजी वाटली, म्हणून तर संजीवनीच्या मनातली काळजी त्यांनी लागली ओळखली आणि आम्हाला येथे धाडली. खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात, म्हणजे आप्पा साहेबांसारखा मोठा भाऊ तुम्हाला मिळाला. पाठीवर हात ठेवून माया करणारा भाऊ मिळाला, नशीब लागत. नाही झालं, नाही आणतं पहिला, देता का तुमच्या भावाला आमच्या ताब्यात? अरे हे असे ना ऐकणार, यानं आपला इसका टाकूनच पाहिजे. हा चला घुसा आणि त्याला श्रीकांतला बाहेर खेचून आणू आपण. घरात बायका पोर आहेत, थांबा. अरे घरात कुठं घुसताय? अक्कल काय घरी ठेवून आले काय तुम्ही? घरात बायका पोर आहे, जरा भान ठेवून वागा. माझा जर का पारा चढला ना तर लय जड जाईल. कवा धरणं तुम्हाला प्रेमानं समजून सांगू राहिलो, हा सहकार्य करा मला. साहेबांच्या मदतीने सगळं समजावून घेऊ आणि जर का त्याच्यात माझा भाऊ तुम्हाला दोषी आढळला तर मी स्वतःहून तुमच्या ताब्यात देईन त्याला, कळलं ना? नाही तर माझ्या इतका वाईट नाही, परत बोलायचं नाही की आप्पांनी सांगितलं नाही म्हणून. तुम्ही अशा कितीही धमक्या देणार तरी आम्ही मागे हटणार नाही. आम्ही तुमच्या भावाला त्याच्या चुकीची शिक्षा देणार आणि ती आमच्या पद्धतीनेच देणार. लय पंख फुटले रे तुझ्या फोबाडाला, कोणाच्या जीवावर उडतो तू इतका? आणि एवढी हिंमत आली कुठून तुझ्या छातडात आप्पा साहेबांसमोर बोलायची? अरे कोण आहे ज्यांनी त्या पोराला उडवताना पाहिलंय? आणा बरं त्याला समोर. हा येतो त्या मुलाचा बाप ज्यांनी सगळं पाहिलंय. ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी, फक्त तुम्ही आहात या. नाही नाही, जे काय बोलायचं ते आमच्या समोरच बोलायला लागेल. एक मिनिट, शांत राहा सगळे. आप्पासाहेब अगदी बरोबर बोलतायत, एकदा त्यांचं म्हणणं ऐकून तर घ्या. आणि काका तुम्ही एकदा बोला आप्पासाहेबांशी. मला त्यांच्याशी काय बी बोलायचं नाही, आणि त्यांना जर माझ्याशी बोलायचं असेल तर आता इथं समध्यांसमोर बोलावं लागेल. हे बघा, मी मघापासून जे बोलते त्याचा एकदा विचार करायला काय हरकत आहे? जेव्हा आप्पांच्या एखाद्या विचारावर तुम्हाला प्रश्न पडतात तेव्हा तुम्ही त्यांना ते विचारत का नाहीत? ते विचारल्याने त्यांचा अपमान होईल असं नसतं, उलट एखाद्या प्रश्नाची नव्याने उत्तरं सापडतात आणि झाला तर आप्पा साहेबांनाही त्याचा फायदाच होईल. हे पा, आत्ताच झालंय ना, त्याचा तुम्ही नका विचार करू, आपण काहीतरी त्यावर मार्ग काढू. मगा धरणं तोंड वाजवते ना, त्यातल्या एकाही गोष्टीत तथ्य नाही, कळलं? आतापर्यंत आप्पा साहेबांनी जेवढे निर्णय घेतलेत ना आपल्या घरासाठी चांगलेच, त्यांना नाही म्हणायचा आणि उलट प्रश्न विचारायचा संबंधच येत नाही, म्हणून तुझं हे तोंड बंद ठेवायचं, कळलं? आता मी काय डोकं फोडून घेऊ का तुमच्या समोर? घे, डोकं फोडून घे, मला काही फरक पडणार नाही. मान्य आहे माझी चूक झाली, मान्य आहे सगळं, पण मला एक गोष्ट नक्की माहिती आहे,
की ह्या संकटातून एकच माणूस मला बाहेर काढू शकतो, तो म्हणजे माझे आप्पा साहेब। असं काय नजर रोखून बघता, आता यांना पण धाकात घेणार का? त्यापेक्षा तुमच्या भावाला बाहेर घेऊन या। नाही आणि त्याला बाहेर काय करायचं ते करा। बघा असे आरमुट्यासारखे वागतायत। बस झालं बर का, मगा धरणं लई शेंगा जोडल्या तू, शेंगांचं तेल कसं गाळायचं ते मी सांगतो। इन्स्पेक्टर साहेब, आत्ताच्या आत्ता हे जर माझ्या दारा पुढनं गेले नाही तर तुमच्या वरच्या साहेबांना फोन करून सांगेन। घरात बायका पोरा असताना ज्यांनी शिवीगाळ केली, मारहाण केली, मग जाऊन बसतीन आतमध्ये, मग त्याला मी जबाबदार नाही। असं काय बोलता, उघ्या नसता भानगडीत आम्हाला पाडतात का आता? मग कवा धरणं तुम्हाला हात जोडून विनंती करू राहिलो, सहकार्याची अपेक्षा करू राहिलो, तर तुम्ही मला थांबून पाडू राहिले। मी म्हणलं ना आधी बोलून तर बघू दे, यांना म्हणलं यांच्याशी बोलतो तर तेही बोलायला तयार नाही। हा मग माझ्याकडे दुसरा काही पर्यायच राहत नाही ना, काय करणार मग मी? इन्स्पेक्टर साहेब, 2 मिनिटात मला आवार रिकामा पाहिजे, 2। अहो आप्पा साहेबांना काय म्हणायचं ते ऐकून तरी घ्या, त्यांना काय शहानिशा करायची ती करू द्या की। असा आडमुटेपणा करून तमाशे केल्याने काही साध्य होणार नाहीये, त्यातून काही निष्पन्न होणार नाही। त्यापेक्षा आप्पा साहेबांना सहकार्य करा, तुमची सगळी कामं सोपी होतील। ठीक आहे, मी तयार आहे आप्पांशी बोलायला। चला आपण घरात जाऊन बोलू। चला नाही नाही, जे काय बोलायचं ते इथेच बोलायचं। अरे सांगितलं ना, फक्त एकदा खात्री करून घ्यायला चाललोय। फक्त श्रीकांतला बाहेर बोलवून इथं खरं खोटं काय ते करून घ्या। तुम्ही तर हानामारीवर उतरले, कसं काय आणीन त्याला बाहेर? बर तुमचा विश्वास बसत नसल ते इन्स्पेक्टर साहेबांना नेतो सोबत, हा मग तर तुमचा विश्वास बसल का नाही? त्यांच्या समोर करतो काय करायचं ते। हे बघा आप्पा साहेब बरोबर बोलतायत, मी आहे त्यांच्या सोबत। चला येत आहे ना आप्पा साहेब। लक्ष्मण काका जिंदाबाद, जिंदाबाद। आप्पा साहेब जिंदाबाद। लक्ष्मण काका जिंदाबाद। आप्पा साहेब जिंदाबाद। लक्ष्मण काका जिंदाबाद। लक्ष्मण काका जिंदाबाद। आप्पा साहेब जिंदाबाद। लक्ष्मण काका जिंदाबाद। लक्ष्मण काका जिंदाबाद। आप्पा साहेब जिंदाबाद। लक्ष्मण काका जिंदाबाद। लक्ष्मण काका जिंदाबाद। आप्पा साहेब जिंदाबाद। लक्ष्मण काका जिंदाबाद। लक्ष्मण काका जिंदाबाद। आप्पा साहेब जिंदाबाद। तुमची हद्द इथपर्यंत। लक्ष्मण काका जिंदाबाद। आप्पा साहेब आता ह्यो कोण धरून आणलाय घरात? अटके जरा धीर धर, सगळं सांगतो। श्रीकांत, अय श्रीकांत बाहेर ये। अरे बाहेर ये ना, तू काय तोंड बघत उभी आहे, जाणं बोलव त्याला। आप्पा साहेब ते बाहेर येणार नाहीत, म्हणजे मीच त्यांना येऊ देणार नाही, आणि ह्या लोकांसमोर तर नाही, त्यांच्या जीवाला धोका आहे, मला काळजी वाटते। तिथं आप्पा उभा असताना त्याच्या अंगाला हात लावायची कोणाची टाप आहे का? बोल। कुठे आहे तो आप्पा? अय गायबाने पुढे ये ना। बर तुझ्या पोराला ज्यांनी उडवलं तो हाच आहे का? जरा नीट बघून घे, वरून खालून सगळीकडनं बघून घे। मानवर करना,
येवले करे तू? हा आज तू त्यानेच काल माझ्या मुलाला गाडी खाली चिरडलं. नक्की का? हो नक्की. बर, ह्यानं तुझ्या पोराला चिराडलं असल तर आता ह्याच्या पुढे काय करणार आहे तू? काय करणार म्हणजे? तुम्ही त्याला आमच्या ताब्यात द्या, त्याचं काय करायचं ते पुढे ठरवू. ते तर शक्यच नाही. ह्याला तुमच्या ताब्यात मी देतच नसतो. पुढे आम्ही ह्याला पोलिसात देणार, ह्याला शिक्षा व्हायलाच हवी. अरे देवा. बर, त्याला पोलिसात दिलं, तो जेलात गेला, पुढं काय होणार आहे त्यानं? काय म्हणजे? माझ्या मुलाला न्याय मिळणार आहे त्यामुळं. अरे कसला न्याय, कुठला न्याय, काय बोलू राहिलं तू? तुला कळतंय का? हा, तुझ्या पोराचा छटाकभर पेपर स्टॉल आहे ना गावात, म्हणजे सकाळी सकाळी पेपर वाट येतो ना तो? हो, पण तुम्हाला कसं माहित? मला सगळं माहिती असत, कळलं का? तुला वाटलं असं आप्पा बंगल्यात राहतो, त्याला गावातल्या गोष्टी कशा कळतील, कशा माहीत असतील? पण गावातल्या रस्त्यावर किती खड्डे आहेत ते पण मला माहिती आहे. त्या रस्त्यांसारखा कच्चा समजू नको बरं का मला? हा, तर मला सांग, या तुझ्या पोराच्या ऍक्सिडेंटचा सगळा हॉस्पिटलचा खर्च कोण करतोय? माझ्याकडे पैसे नाही, तरी पण मी काहीतरी करतो कस बस. हे गेटवर जे तुझ्या बरोबर आरडाने ओरडाने बोंबल्याला आले, त्यातलं कोणी खर्च करतोय का? नाही. अरे मग कशाला तंडतो, कशाला शहाणपणा करतो? हे बघ, तुझ्या पोराचा हॉस्पिटलचा सगळा खर्च मी करतो, एक रुपया पण तुम्हाला देऊ नको. तुझं पोरग बरं झालं की माझ्याच कुठल्या तरी कंपनीत त्याला लगेच नोकरीला चिकटवतो. बोल, काय म्हणणं आहे तुझं? अहो असं काय बोलताय आप्पा, याच्यासाठी माझ्या पोरावर झालेला अन्याय विसरून जाऊ का? बर, वर 10 लाख रुपये देतो तुला, आता काय म्हणणं आहे तुझं? कसला एवढा विचार करतोय? हा बघ, माझा भाऊ जेलामध्ये जाणार, तुझ्या पोराला न्याय मिळणार, आणि न्यायासोबत माझ्यासारखा दुश्मन तुला भेटणार. आता तूच विचार कर, तुला न्याय पाहिजे का माझी दुश्मनी? हॉस्पिटलचा सगळा खर्च, नोकरी आणि वर 10 लाख रुपये कर विचार. 30 सेकंद देतो तुला. पण मी हे समजा करीन, पण तुम्ही कराल याची काय खात्री? मिळालं तुझं उत्तर. ही माझी कुलदेवी, हिच्या समोर मी कधीच खोटं बोलत नसतो. त्या देवीची, माझ्या आख्या खानदानाची आणि माझ्या सगळ्या पूर्वजांची शपथ घेऊन सांगतो. तुझ्या पोराच्या दवाखान्याचा सगळा खर्च तो बरा झाला का माझ्या कंपनीत त्याला नोकरी आणि 10 लाख रुपये माझा शब्द आहे. आप्पा काय करतोय तू हे? अके अख्या पंचकृषीत जाऊन कोणाला पण विचार, आप्पा येवलेकर दिलेला शब्द मोडतो का म्हणून? आणि एक जण जरी सापडला तर माझा अख्खा जमीन जुमला तुझ्या नावावर करतो. हो पण माझ्या भावाकडनं चूक झाली खरंय, पण आता त्याला कोणीच काही करू शकत नाही.
बदलू तर शकत नाही ना आपण, पण एवढं मात्र नक्की याच्या पुढे जे काही विपरीत घडणार आहे ते आपण थांबवू शकतो. तुला जर असं वाटत असन की मी श्रीकांतला असंच सोडून देईन तर तसं नाही. त्याने जे काही केलंय त्याची शिक्षा त्याला भेटणारच. तेव्हा तुला एवढीच विनंती आहे, बाहेर जाऊन सगळ्यांना सांगायचं तुझ्या पोराला ज्यांनी उडवलं तो श्रीकांत येवलेकर नव्हता आणि गाडी पण त्याची नव्हती. तू फक्त एवढं सांग, बाकीचं मी सांभाळ. आणि एवढं करून पण जर तुझा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर माझ्याकडे एकच पर्याय राहतो, तो म्हणजे आप्पा. हो आप्पा साहेब उठा. हा आप्पा येवलेकर कधीच कोणासमोर झुकत नाही आणि कधीच कोणासमोर हात जोडत नाही. पण आज माझ्या भावाच्या जीवाचा प्रश्न आहे, त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यानं जी काही चूक केली त्याची मी माफ मागतो. माफ करा. हो उठा आप्पा साहेब. नाही नाही, जोपर्यंत तुम्ही असं म्हणत नाही की तुम्ही माझ्या भावाला माफ केलं तोपर्यंत मी काय उठत नसतो. आओ केलं माप, उठा. माता जाऊन सांगायचं सगळ्यांना इथे जे काही ठरलंय ते. हो चला.